नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला दिवस क्रमांक 179 आणि या दिवस क्रमांक 179 मध्ये पुढे जाताना काल जसं आपल्या इंग्रजीचा आपण एक भाग पाहिला टू हॅव, तसंच आज त्याच्या पुढे थोडासा आपल्याला एक जो धडा आहे, एक घटक आहे आपल्याला शिष्यवृत्तीसाठी, तर केवळ शिष्यवृत्तीसाठी नाही कुठल्याही स्पर्धे परीक्षेसाठी आपल्याला तो एक घटक विचारला जातो. तर तो जो घटक आहे तो आपण आज आपण दोन तासिका वेगळे घेणार. पहिल्या टप्प्यामध्ये आपण पजल्स आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये आणखी एक दुसरं काहीतरी. तर पजल्स जवळपास सगळ्या विद्यार्थ्यांना माहित आहे. व्हॉट इज द मिनिंग ऑफ पजल्स? पजल्सचे क्वेश्चन आपल्याला माहिती आहे कशा पद्धतीने पडतात. मराठीमध्ये आपण पाहिलं, मराठीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी जी कोडी पडलेली होती शब्द कोडी नावाने, ते आपण पाहिले. त्याच्यामध्ये काय असतं, कुठेतरी फिल इन द ब्लँक्स असत, एखादं कुठेतरी अक्षर गहाळ केलेलं असतं आणि ते गहाळ केलेलं अक्षर आपण शोधायचं असतं. नुसतं शोधणं नव्हे तर त्या ठिकाणी दिलेल्या चार पर्यायांपैकी किमान दोन पर्याय तिथे लागू होतात, पण एकच बरोबर असत. जर तसा असेल तर आपल्याला काय करायचं, कधी कधी दोन्ही बरोबर असतात तर काय करायचं, अशा प्रश्नांकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे. आणि ते जर आपण पर्याय व्यवस्थित पाहिले, पर्यायाकडे जर लक्ष दिलं तर आपल्यात चुका कमी होतील. चुका कमी होण्यापेक्षा म्हणजे चुका टाळता येतील आपल्याला. चुका तर करायच्याच नाहीत आपल्याला, जितकं चुका टाळू तितकं पुढे आपल्याला जाण्यासाठी खूप मजा येणार. मग आता काय होऊ शकतं, काय असतं, ते प्रत्यक्ष काही उदाहरणाच्या माध्यमातून आपण पाहूया. हा तुमचा अतिशय साधा सोपा तुम्हाला जमणारा भाग आहे, तुमच्या ओळखीचा भाग आहे. फॉर एक्झाम्पल, इट्स व्हेरी इझी. या ठिकाणी असं गृहीत धरायला इथं स्टार म्हणजे सॉरी माझ्याकडून चला, आणि इथं पर्याय क्रमांक 1, 2, 2, 3 and 4. मग इथं बी सी एन एस अतिशय साधा आहे. का बरं यस येणार? कारण सर पी ए आर स्टार शब्द आहे. ज्या वेळेस आपण पर्याय क्रमांक 4 हा घेऊ तेव्हा आपल्याकडे हा शब्द तयार होतोय आणि हा शब्द अर्थपूर्ण आहे. म्हणजेच आपल्याला पजल मध्ये सगळ्यात महत्वाची जर कोणतीही गोष्ट असेल तर ती आहे मिनिंगफुल वर्ड. देर आर सो मेनी वर्ड्स बट विच वर्ड इज मिनिंगफुल. जर मी या ठिकाणी बी वापरला असत तर बिटार, सी वापरलं असत तर सिटार, एन वापरलं तर एनटार. कुठलाही अर्थ लागला नसता, अर्थहीन शब्द झाले असते, मग अर्थहीन शब्द मला चालणार नाही. म्हणून मला या ठिकाणी यस हा पर्याय, पर्याय क्रमांक 4 आपल्याला गिरवावा लागेल, याला आपल्याला गोल करावं लागेल, तर आपल्याला अर्थ लागेल. एक अतिशय पहिला भाग. देन नंबर 2, जर समजा आपल्याला असं दिलं असेल, दिस इज नंबर 1. नाउ क्वेश्चन नंबर 2,
असं पजल आपल्याला दिलेला आहे, तर आपण काय करणार? काय येऊ शकत? सर मी सांगू, सर पर्याय सर मी सांगू, सर सांगू का सर? बॉल आणि लॅम्प एल सर एल एल एल. शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये तुमचा जो इंग्रजीचा जो भाग आहे तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने तुमच्यासाठी तो भाग आहे, अतिशय सोपा भाग तुम्हाला शिष्यवृत्तीमध्ये इंग्रजीमध्ये दिलेला आहे. फार विशेष अशी कठीणाई नाही, फक्त आपल्याला जसं काल बोललो तसं वोकॅबलरी आपली थोडीशी पक्की पाहिजे, थोडीशी शब्द संपत्ती वाढवण्याकडे आपण थोडस लक्ष द्यायचंय, आपल्याला हा भाग सोपा जाईल. म्हणजे इथं मी पर्याय दिलेले नाहीत, तरी पण आपण पर्याय सहज समजू शकतो. जर समजा त्यांनी इथं यम दिलेला आहे, जर त्यांनी डी दिलेला आहे, जर त्यांनी इथं आर दिलेला आहे, इथं डी च्या ऐवजी आपण इथं घेऊयात यल आणि इथं घेऊयात डी. काय असतं याच्यामध्ये, लक्षात कोणत्या गोष्टी ठेवायच्या? दिलेला आडवा शब्द, दिलेला उभा शब्द, दोन्हीचाही अर्थ एकाच शब्दाच्या वापराने लागला पाहिजे. कारण एकच शब्द, एकच शब्द नाही, एक अक्षर, वन वर्ड, एकच वर्ड वापरायचा आहे आणि दोन्हीचा अर्थ लागला पाहिजे, ज्याला आपण सामायिक अक्षर असं म्हणतो, दोघांचा मध्य. मग इथं जर मी यम वापरलं मॅम, कुठलाही अर्थपूर्ण शब्द नाही. यल वापरलं लॅम्प होतोय, बॉल होतोय, पण पुन्हा आणखी पाहायचं पुढे आहे का काही? आर रॅम आहे, अर्थपूर्ण शब्द आहे रॅम. सर मी सांगू, येस येस, उत्तर आपलं झालं होतं अगोदर, असे यल उत्तर आहे, ठीक आहे, अगदी बरोबर आहे, यल उत्तर आहे. पण आता पुढे एखाद वेळेस काय होतं, आपण हे का सांगतोय, एखाद वेळेस काय करतात, एक दोन तीन पर्याय देतात आणि चौथ्या पर्यायामध्ये तुम्ही जर प्रजाशोच्या परीक्षा जे चाचण्या सोडवत तुम्ही मुलं, तिथं तुम्हाला माहिती आहे, तिथं तुम्हाला बऱ्याचदा त्या चाचणीमध्ये तुम्हाला एक दोन तीन पर्याय देतो, कधी दोन पर्याय देतो आणि खाली लिहितो एक बरोबर किंवा एक व तीन बरोबर, दोन व तीन बरोबर, यापैकी नाही. असे जेव्हा तिथं लिहिलेले पर्याय तुम्हाला सापडतात त्यावेळेस आपल्याला विचार करावा लागतो. मग मला फक्त यल वर उत्तर सापडलं म्हणून समाधान नाही म्हणायचं. नो, आणखी आहे का एखादा ते पहा. जर समजा इथं जर दिलं असतं टू प्लस थ्री, आन्सर टू अँड थ्री, तर आणि इथं लाही शब्द लागू असतात दोन्हीकडेही, तर आपला हा पर्याय चुकीचा आहे. म्हणजे अर्धवट उत्तर झालं आणि त्याला तुम्हाला कोणी गुण देणार नाही, त्यांना अपेक्षित होतं की दोन्ही उत्तर पाहिजे. मग असेही आहेत का, म्हणजे मला एक पर्याय सापडला, आपली घाई इथंच होते, मला एक पर्याय सापडला, मी पटकन थांबतो, यस हेच उत्तर आहे, नका. पर्याय चारही नीट वाचा, चारही पर्यायांकडे नीट लक्ष द्या. चार पर्याय का दिलेत त्यांनी आपल्याला माहित आहे, किमान याच्यातले एक तर 100% बरोबर असणारच आहे. प्रिंट मिस्टेक, बाय मिस्टेक एखाद होऊ शकत आणि त्याचे गुण तुम्हाला अगदी फुकट मिळतात, काहीच काळजी नाही. कारण आपण जरी त्यांना नाही सांगितलं तर कुणी ना कुणीतरी ते प्रकाशित करणार असतं की या परीक्षेतला हा हा प्रश्न चुकीचा आहे, तो त्यांच्यापर्यंत जातो आणि त्याचे गुण प्रत्येक विद्यार्थ्यांना, ज्यांनी सोडवले त्यांनाही आणि ज्यांना नाही सोडवलं त्यांनाही, त्याचे गुण अगदी फुकट मध्ये मिळतात. तो प्रिंट मिस्टेकचा भाग. पण इथं आता प्रिंट मिस्टेक गृहित नाही धरायचा, इथं आपण असं गृहित धरायचं की कुठले तरी दोन पर्याय कदाचित लागू असते, तसा पर्याय आपण घेणार आहोत, तसा प्रश्न आपण घेणार आहोत, पण इथं लक्षात ठेवा ते पटकन एक यल दिसलं म्हणून थांबायचं नाही. इथं यल आहे अगदी बरोबर आहे, परंतु आर
आर ए एम पी हा सुद्धा शब्द आहे. रॅम, रॅम म्हणजे अपंग व्यक्तींसाठी, दिव्यांग व्यक्तींसाठी जो चढ केलेला असतो आपल्या शाळेला असतो, प्रत्येक शाळेला आहे एक, त्या ठिकाणी एक पाईप दिला त्याच्या आधारे त्या व्यक्तीला त्याचा तो गाडा जो आहे अपंगांचं जे वाहन आहे ते वर घेऊन जाण्यासाठी जो उतार बनवलेला असतो, चढ बनवलेला असतो त्याला आपण रॅम्प म्हणतो, उतार. तर तो रॅम्प, हा रॅम्प इथे येतोय. पण बी ए आल एल आर हा शब्द येत नाही म्हणून हा पर्याय नाही. डी बाल्ड शब्द आहे, आडवा शब्द डी ना अर्थ पूर्ण होतोय. पण डॅम, डॅम आहे पण डॅम पण आहे, डॅम पण आहे. हा यस, म्हणून यल लॅम्प आणि बॉल, म्हणून आपल्या उत्तराचा पर्याय यल. दिसायला खूप सोपं, परीक्षेत सुद्धा आपल्याला अगदी अरे वा इतकं सोपं असं वाटत, पण कुठतरी काहीतरी त्यांनी गडबड केलेली असते, काहीतरी थोडस वेगळं दिलेलं असते. म्हणून पर्याय नीट वाचा. हा हे सर हे तर आपल्या डाव्या हाताचा मळ आहे सर, फार सोपं आहे, व्हेरी इझी फॉर मी. पण इझी तेच कुठतरी आपल्याला गडबड करत. आणि जेव्हा आपण येऊन अरे यार मला मी चौथ्या पर्यायाकडे लक्ष दिलं नाही, हे पण पर्याय आहे की, मग तिथं कदाचित दोन गोल करायचे होते काय, मी प्रश्नच वाचला नाही. आठवीच्या विद्यार्थ्यांना दोन गोल करण्याची परवानगी आहे. आठवीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये बरेच प्रश्न दोन दोन गोलचे येतात. आपल्या प्रज्ञाशोध मध्ये सुद्धा तुम्हाला तसे चेक बॉक्स येतात. एकाच प्रश्नाचे दोन उत्तर असतील तर दोनही तुम्हाला निवडायचे असतात. तसंच इथंही असू शकतं. तसं नसेल तर तुम्हाला इथं शाब्दिक दिलेलं असतं, वन अँड टू, वन अँड थ्री, ओनली थ्री. तर काय करायचं, म्हणून पर्याय वाचा. आपण फक्त प्रश्नाकडे जातोय, नकोय आपण पर्याय सुद्धा नीट लक्ष देऊन पुढे चालायचं. नेक्स्ट क्वेश्चन, मी प्रश्न इकडे घेतोय आता. आणि आणखी एक तुम्हाला सोपी आयडिया सांगतो, जर तुम्हाला असा जर हा सारीपाठ आला तीनचा तर लक्षात घ्या, जर समजा त्यांनी मधलं अक्षर, आणि इथं तर फक्त मधलंच अक्षर ते गायब करू शकतात, आणि इथं फक्त ए ई आय ओ यू यांचे शब्द काहीच येत नाही, कारण नुसत्या तीन अक्षर तीन व्यंजनापासून काही बनतच नाही. इथं एका स्वराची मदत घ्यावंच लागणार आहे आपल्याला. म्हणून असा जर आला उभा तीन आडवा तीन तर तुमचं उत्तर फक्त ए ई आय ओ यू यांच्या मध्येच लपलंय हे पक्क. फॉर एक्झाम्पल काय आहे, नाही सर हे यू येते सर, यू येते, यू येते सर, यू जास्त यू करू नको. यू यू म्हणलं तर दारापुढे कुत्रू असत ते बर पटकन अरे अरे मला बोलवलं म्हणून. नाही इतक्या सकाळी कस काय मला बोलवलं गड्या म्हणून. सर आता श्रेया ध्यान ठेव, तेच तुम्हाला म्हणत होतो. श्रेया लक्ष द्या, आता विचार कर काय येईल, श्रेयाच मला सांगेल सुरुवातीला.
दुर्गेश्वरी काय आहे सर? यस सर, सीएटी एकच अर्थ पूर्ण शब्द बनते सर, एकापासून दुसरा बनना सर। अच्छा, म्हणून मी म्हणलं चला ठीक आहे, काही हरकत नाही। आता आपण श्रेयाच्या जवळच असणाऱ्या महेशकडे जाऊया। महेश, तुला काय वाटत? यू सर, पर्याय क्रमांक 3। का बर का? जीओएन गन हे पण अर्थपूर्ण शब्द आहे आणि सीओटी पण अर्थपूर्ण शब्द आहे सर। काय जीओएन गन? गन म्हणजे बंदूक, सीओटी कट, कट म्हणजे कापणे, दोन्ही अर्थपूर्ण शब्द। सर मी सांगू? एक मिनिट मग अगोदर का नाही लक्षात आलं बरं आपल्या? कारण हा शब्द आपण वापरला नाही किंवा आपल्या लक्षात राहिला नाही। ओके ठीक आहे, रोहिणी, महेश, बाकी सगळ्यांनी तमिळ सांगितलेलं। हा, म्हणून इथं पर्याय क्रमांक काय येणार? 3। म्हणून श्रेया लक्षात ठेव, आपल्याला 20 गुणांची आपण प्रज्ञाशोध दररोज पाठवतो, त्यामध्ये आपल्याला 10 किंवा 8 असे गुण मिळतात, 12 मिळतात, 16 मिळतात, तर ते 4 जे जातात अशा छोट्याशा चुकीमुळे जातात। तुम्ही चारही पर्याय ठेवून पहा, सीयूटी, सीएटी, कॅट, कॅट म्हणजे मांजर, हे सगळ्यांना सुरुवातीपासून माहित, कारण तो पाळीव प्राणी सगळ्यांच्या घरामध्ये येतो जातो, हा थेर थेर करतो आहे। ई सीईटी, ती तर सीईटी ऐकलंय बाबा, परंतु कुठेतरी मोठी परीक्षा असते त्याच्यामुळे तो आपल्याला येत नाही। नंतर यू सीयूटी, इथं सीयूटी म्हणजे कुठ नाही, यू चा उच्चार लेटर यू साऊंड अ होतो, मग इथं कुठ नाही तर कट। आय सीआयटी, सीआयटी पण नाही। इकडे गेलो जी, इथं ए जी एन, गॅन, गॅन हा अर्थच नाही, किंवा गान हेही इंग्रजी शब्द नाही। मग या ठिकाणी आपल्याला अर्थपूर्ण ओके वेलकम आहे, इथं आपण वापरणार यू, ए नाही। आलं सगळ्या लक्षात आता तुझ्या? हा हो सर। आणि तुम्ही बोलताना ज्याला बोलायचं आहे त्याने बोलताना व्हिडिओ चालू करूनच बोला, अन्यथा आपण तुम्ही व्हिडिओ जेव्हा नंतर पाहता तेव्हा फक्त ब्लॅक पट्टी येते, मी पण तिथला गायब होत असतो आणि फक्त पट्टी येते। म्हणून बोलायचंय तर व्हिडिओ चालू करूनच बोला, म्हणजे तुम्ही स्वतः दिसाल त्या ठिकाणी। ओके ठीक आहे, इथं आता यू म्हणजेच पर्याय क्रमांक 3, तर आपल्याकडे अर्थपूर्ण शब्द तयार होईल कट आणि गन। आता पहिला प्रकार पाहिला, फक्त 4 किंवा 5 त्यापैकी एक आपल्याला, नंतर एक आपण काटकोनातला प्रकार पाहिला, तिथला आपण एकच घेतला। तिसरा पर्याय पाहिला 29 मध्यभागी, मध्यभागीचं फक्त लक्षात ठेवा, जर असा प्रश्न असेल तर त्या प्रश्नामध्ये आपल्याला ए ई आय ओ यू, ए ई आय ओ यू काय आहेत बरे? एकदम सांगायचं सगळेजण, नको आर्यन सांग, ए ई आय ओ यू हे इंग्रजी स्वर आहेत। त्याला काय म्हणतो इंग्रजी मध्ये? वॉवेल्स, पी म्हणजे एक शब्द तुम्हाला नवीन लक्षात राहील, वॉवेल्स, वॉवेल्स अँड कन्सोनंट। कन्सोनंट म्हणले की आपले इतर व्यंजने आणि हे स्वर, स्वर आणि व्यंजने मिळून सगळे मुळाक्षरे आपली बाराखडी जी आहे ती त्यांच्यापासून पुढे चालत राहते। इथं मात्र या प्रश्नामध्ये लक्षात ठेवायचं की याशिवाय, आता याच्या शिवायच का येत नाही, कारण इथं अर्थ तयार करायचा असते शब्दाचा, सर कुठल्या ना कुठल्या तरी स्वराची गरज आहे, विना स्वराचं
आपण तयार करू शकत नाही. मग तो कोणताही येऊ शकतो. ए ई आय ओ यू पाच इंग्रजी मध्ये आहेत, मराठीत आपल्याला 14 खडी माहित नाही. त्यानंतर आकृती क्रमांक 4 तुम्ही पण सोबत सोबत आकृती काढा. किती डब्बे ते तुमच्याकडे डब्याची वय असेल तर तुम्हाला काही गरजच नाही, ऑलरेडी तुमच्याकडे मग आय असते. सर पहा या ठिकाणी थोडस आता वाढलेलं आहे आणि हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण लक्षात ठेवण्यासाठी महत्वाचा घटक या ठिकाणी आता तुम्हाला सुरू होईल. एक काहीतरी आगळं वेगळं दिलंय इथं. टी ए वन एल, टी ए दोन एल ई, ई थ्री डी, काहीतरी वेगळी पद्धत दिलेली आणि पर्याय क्रमांक एक, पर्याय क्रमांक दोन आकृती नीट काढा, व्यवस्थित डबे मोजून घ्या. पर्याय क्रमांक तीन पर्याय क्रमांक चार सर मी सांगू थोडं घाई नको, जस्ट वेट, थोडं थांब. सगळ्यांच्या अगोदर आकृती काढून झाली का? नाही सर. आकृती होऊ द्या अगोदर. आणि अनुराग तुझ्या नावामध्ये पार्टिसिपंट मध्ये जाऊन एकदा तुझ्या नावाचं स्पेलिंग चेक करून घे. अनुराग, आपण आपलं नाव लिहिताना आपलं नाव काय झालेलं आहे, आपल्या नावाचं स्पेलिंग काय आहे ते अगोदर क्लिअर करून घ्यायचं. आपलं आपलं उत्तर तयार असू द्या. यामध्ये तयार होणारे शब्द बाजूला लिहून टाका, अर्थपूर्ण शब्द कोणते तयार झालेत ते तुम्ही तुमचे तयार ठेवून द्या. फक्त ज्याला विचारलं जाईल तेच समोर सांगतील लिहिणं झालं असेल. तर माझा पहिला प्रश्न असेल व्यंकटेशसाठी. मी पहिल्यांदा जातो व्यंकटेशकडे. व्यंकटेश आर यू रेडी? हॅलो व्यंकटेश. मला काहीतरी सांगायचं. जो विषय चाललाय तो सोडून पुढे जायचं नाही सध्याला वेगळं. सर सांगू व्यंकटेश. हा व्यंकटेश सांगतोय का?
हा करम शिंदे चल सांग क्रमांक 3 नंबर चालू कर सर 3 नंबर कशामुळे सर टी ए सर ते 3 नंबर मध्ये एल आहे त्यामुळे 1 नंबर जागी एल एल टी ए डबल एल टॉल 2 नंबर जागी टी ए बी एल ई आणि 3 नंबर जागी ई एन डी एंड आता करण शिंदे ने सांगितलेल्या उत्तराशी मी जातोय सुमित कडे सुमित तुला काय वाटतं अरे ऍग्री विथ बरोबर आहे करण ओके सर बरोबर आहे याचं उत्तर खरे आहे ओके रोहिणी तुला काय वाटतं हो सर बरोबर आहे चला सगळेजण त्याच्याच बाजून काय करावं लागत तुमचा मित्र तुमच्या सोबतचा ठीक आहे बरोबर तर बरोबर चला जाऊयात समजून घेऊयात असा जेव्हा प्रश्न पडतो आणि हार्डली मोस्टली तुमच्याकडे तुमच्या परीक्षेला लक्षात ठेवा असाच प्रश्न येईल याच पद्धतीचा येईल मिनिमम दोन कमीत कमी दोन ठिकाणी तरी तुम्हाला रिकाम्या जागा भराव्या लागतात मग दोन ठिकाणी रिकाम्या जागा भरायच्या आहेत दोन ठिकाणचा अर्थ पूर्ण शब्द तुम्हाला घ्यायचा आहे याचा अर्थ तुम्हाला ते शब्द माहित पाहिजे अन्यथा जीएन होऊन जाईल कारण मला जीयुएन मी कुठेतरी वाचलंय मला माहिती होतं म्हणून ठीक कारण जीयुएन आपण सुरुवातीला शिकलं एबीसीडीच्या सुरुवातीच्या पहिल्याच पुस्तकामध्ये जीयुएन म्हणजे पहिला शब्द एबीसीडी गण तीन अक्षरी मधला आपण सुरुवातीला शिकलेला कारण दुसरा शब्द त्याच्यात जवळचा नाही मग इधर अगदी अर्थव्यवस्थेत लावलेला आहे फक्त लक्षात एक ठेवायचं 1 2 3 त्यांनी असा क्रम देतात जर इथं 1 इथं 2 इथं 3 दिलं असतं तर पर्याय बदलले असते इथं 1 आहे इथं 2 आहे इथं 3 काही देऊ शकतात ते त्यांनी दिलेला क्रम लक्षात ठेवायचा त्यांनी कोणत्या रस्त्याने जा म्हणतात आपल्याला तो रस्ता लक्षात ठेवा की मला समजा हदगावला जायचंय मला दोन रस्ते अर्धापूरहून ते अर्धापूर इथून मी सरळ वारंगा मार्गे हदगावला जाईल उत्तरेकडे जाऊन पुन्हा पूर्वेकडे किंवा इकडे मी दक्षिणेकडे जाईल तामसेला जाईल आणि नंतर तामसेहून मी हदगावला जाईल दोन माझ्याकडे आहे मग मला कोणता निवडायचा त्यांनी काय सांगितलं ते महत्वाचं आहे त्यांनी सांगितलं तुम्हाला या मार्गाने जाताना कोणते गाव लागतील मग आपल्याला तेच मार्ग पाहायचा त्यांनी सांगितलेलाच आपण निवडायचं आपल्या मनाचं नाही सर हे पण जमते एल बी एन ऐवजी जर समजा इथं ए बी इथं एल आणि एन असा पर्याय दिला असता यस बी एल एल तोही बरोबर आहे पण बी कुणासाठी येत आहे दोन साठी येत आहे आणि त्यांनी अनुक्रमांक काय दिला एक साठी नाही चालणार म्हणून हा 1 2 3 चा क्रम लक्षात ठेवा मग करणे सांगितलेलं स्पष्टीकरण अगदी बरोबर आहे एल जेव्हा आपण इथं एल वापरू टी ए एल एल अर्थपूर्ण शब्द बाजूला लिहून ठेवा टॉल टॉल म्हणजे उंच टी ए बी एल ई इथं बी वापरलं टेबल टेबल म्हणजे मेज आपण टेबलच म्हणतो मराठीतला त्याचा मूळ शब्द आहे मेज मेज म्हणजे टेबल ई एन डी हे तर खूप आवडीचा नेहमी नेहमी पाहिलेला आपल्या कुठं येत पिक्चर संपल्या ना पिक्चर संपल्यावर येते सर जेव्हा आपण एखादा चित्रपट पाहतो तेव्हा त्यालाही सांगावं लागतं की बाबा रे आता संपलंय उठ आता म्हणून त्यांना आपल्याला पाठी देतो दी ए इथं संप झालेला आहे यस नाऊ खतम आता उठा लागा दुसऱ्या काम म्हणून त्यांना आपल्याला दी एंड ची पाठी देतो म्हणून दी एंड इथं एल म्हणून ई एन डी जर आपण आय घेतला असत तर टी ए आय एल विचार करा टी ए आय एल चा सुद्धा अर्थ आहे व्हॉट डू मीन बाय टी ए आय एल टेल टेल फार मजेदार शब्द आहे टेल लक्ष द्या टेल टेल
एल म्हणजे सांगणे किंवा ऐकणे. सर आपल्या घरचं तेल नाही. तेल म्हणजे शेपटी. यस यस तन्वे राईट. टी ए आय एल टेल. टेल मे शेपूट. टेल तुमची घातक तुम्हाला घातक ठरू शकतो. ध्यान ठेवा त्याच्याकडे. एक पाठ आहे आपल्याला तो घ्यायचा आहे की उच्चार सारखा अर्थ वेगळे लागलीच घेऊयात आपण. याच्यानंतर तो घ्यायचा होता. हा आणखी एक दोन उदाहरण घेऊ आणि त्याच्याकडे जायचंय मला. कारण या धड्यासाठी तो घटक आपला पक्का असणे आवश्यक आहे. अन्यथा आपण ऐन वेळेला गडबड करू. इथं यस टी ए आय एल चला एक जमलं पण टी ए एम एल ही जमत नाही हे माहित झालं. पर्याय सोडून द्यायचा विचारच करायचा नाही आता पुढे. याचा पुन्हा इथं पाहिलं एल टी ए एल एल टॉल यस जमतय. बी टी ए बी एल ई टेबल यस जमला. चला पर्याय क्रमांक दोन. दोन जमले तिसरा जमेलच असं नाही. देर इज नो मिनिंगफुल वर्ड वेन वी यूज यम वर्ड इन दिस ई एन डी. सो देर इज नो मिनिंगफुल वर्ड. बट वेन वी यूज यम दॅट टाइम हियर द वर्ड ई एन डी and END is the meaningful word in English. Okay? म्हणून हा यम सुद्धा आपल्यासाठी नाही. यमचा विचार केला तर टांबलं येत नाही. बी येतोय टी ए बी. एक जरी येत नसेल आपल्याला त्याला सोडून द्यायचं. आपल्याला तीन पर्याय आहेत तिन्ही आले पाहिजे. यस आता कोणीतरी बोलत होत काही अडचण आहे का याच्याबद्दल. अडचण असेल या प्रश्नाबद्दल काही अडचण असेल तर सांगा. हा प्रश्न पक्का तुमचा झाला पाहिजे. काही अडचण आहे का याच्याबद्दल सांगा. हा मग आता जे तणीनं उत्तर दिलं टी ए आय एल टेल इथं तेही येऊ शकतं म्हणून तुम्हाला सुरुवातीला फसवल्या जात. टेल रॅबिट्स टेल तशाची शेपूट. तसं तर माणसाला पण शेपूट होती परंतु कसं असतं जी गोष्ट वापरात नसते तिचा अंत होतो. ती आपोआप संपते. शेपटीचा वापर केला नाही आणि हळूहळू हळूहळू माणसाची उत्क्रांती होत गेली आणि शेपूट झडून गेली. पण आजही त्या शेपटीची जागा आपल्याला सापडते. ज्याला माकड हाडाच्या खाली आपण जर हात लावला तर आपल्याला तिथं त्याची ओळखण आपल्याला सापडते. म्हणजे शेपटीची ती जागा होती. आता दुसरा टेल टी ई एल एल. यस एनीवन. आणि असं उत्तर आलेलं होतं. अरे साऊंड एनेबल कर. यस महेश यू कॅन बोलणे. आणखी एक मिनिट. तुला काय वाटत सर सांगणे. येस येस. टॉल म्हणजे उंच नाही. आपण टॉल घेत नाही. आपण एकच उच्चार सेम मिनिंग सॉरी सेम साऊंड बट मिनिंग नॉट सेम. अर्थ सारखा नाही. सेम मिनिंग नाही तर सेम साऊंड आहे. उच्चार सारखा आहे पण अर्थ मात्र वेगवेगळे आहेत. मग इथं टी ए आय एल टेल शेफ्टी. टी ई एल एल सुरुवातीला श्रेयाने सांगितलं होतं या टेलसाठी. इथं टेल म्हणजे सांगणे आणि टी ए आय एल आणि आणखी एक आहे बरं हे सुद्धा टेलच आहे. टाले वाटत आपल्याला पण नाही. याचाही उच्चार टेलच आहे. आता विचार करा या टेलचा अर्थ काय असेल. समजा आपण जर वाक्य लिहिताना आपल्याला कुठेतरी टेल शब्द वापरायचा आहे आणि नको तिथं दुसराच शब्द आपण वापरला काय मजा येईल. जिथं आपल्याला सांगायचं होतं शेपटी
तिथं आपण सांगतोय सांगणे. आता या टी ए आय एल चा अर्थ काय सांग. सॉरी टी ए आय एल झालेलं आपलं टी आय एल डबल झालं माझ्याकडून टी ए एल ई हे रिपीट झालंय. हे तिसरा टी ए एल ई आहे. तुम्हाला सांगता येईल कारण माहिती आहे. कारण हा यस अभिनव सांगतोय. यस अभिनव सर ते तेल म्हणजे तेलच असेल. नाही तेलाला इंग्रजीमध्ये गोष्ट किंवा कहाणी. गोष्ट तेल म्हणजे कथा. बिरबल स्टेल बिरबलच्या गोष्टी. अकबर बिरबल स्टेल. तेल म्हणजे कथा. आता विचार करायचा मला अनेक शब्द पहिल्यांदा आज सुरुवात करताना असतील तेवढे तुमच्याकडे पाठांतर असू द्या. त्याच्यात काही शब्दांची भर घाला. भोकम पट्टीने नको वाचून लिहून कुठेतरी तो शब्द आलाय तो का म्हणून आलाय त्याचा अर्थ समजून तो शब्द लक्षात ठेवा. मग इथं टेल हा वेगळा शेपटी टीईएल टेल. टेल मी प्लेस व्हॉट्स युअर नेम. आणि तिथं जर मी लिहिलं टी ए आय एल टेल मी प्लेस व्हॉट्स युअर नेम. आता त्याला जर टी ए आय एल मी लिहून दिलं काहीच अर्थ लागणार नाही. टेल मी प्लेस तो म्हणजे सर माझ्याकडे शेपूट नाही नाव सांगण्यासाठी मला तुझी शेपूट दे असं सरांना म्हणायचं की काय असं होऊन बसू शकत. तिथं जर मी टेल मी प्लीज व्हॉट इज युअर नेम हे टेल वापरलं त्याचा अर्थ वाले कथा सांगणे किंवा गोष्ट. त्या प्रश्नामध्ये गोष्टच काय अर्थच लागत नाही. अर्थपूर्ण वाक्यच होऊ शकत नाही. पण मला तर टेलच म्हणायचंय मग त्या ठिकाणी टेल. आणि करण जो आता बोलताना बोलणे असा काहीतरी शब्द कोणाकडून तरी आला होता तर तो टेल नाही ते टॉक आहे. टी ए एल के आपण याला टालक म्हणतो. टालक नाही हा टॉकिंग ओके. टॉक आणि टेल देर आर सो मेनी डिफरन्स इन दिस टू वर्ड्स ओके. तर हा एक भाग झाला. चारही शब्द तुमच्याकडे आता राहतील नक्की पक्के लक्षात राहतील हा पण विश्वास आहे. आणखी एक प्रश्न असाच आपण घेऊयात आणि मग दुसऱ्या विषयाकडे दुसऱ्या भागाकडे आपण जाऊया. आपण स्वतः आपली जर व्होकॅबलरी आपली पक्की असेल पक्की म्हणजे जवळपास खूप तुम्हाला येतं असं काही नाही की कुणाकडे कुणाला येतच नाही म्हणून. तर त्यांनी या ठिकाणी स्वतःचे पझल्स रिडल्स तयार करा. रेषा मारायची तुम्हाला गरज नाही. छानपैकी डब्याची वही आपल्याकडे आहे ज्याच्यामध्ये आपण गणिताचं काम करतो लहान मुलांसाठी त्यांना देतो आपण. त्या वहीवर तुम्हाला जसे पाहिजे तसे शब्द तयार करा. एकीकडे अर्थपूर्ण शब्द तयार करा नंतर त्याचे पझल्स तुम्ही तयार करा. काय होईल फायदा ऑटोमॅटिकली तुम्ही शब्दाला सुरुवात करा. शब्द पाठ करायची गरज नाही म्हणून मी म्हणतो पाठांतरावर भर द्यायचा. सहज झालं पाहिजे. सहज कसं होईल मग मी अगोदर काय केलं जे पाहिजे ते शब्द लिहिले कसे तेही तुम्हाला मी एका उदाहरण सांगतो. आता एक उदाहरण अगोदर हे घेऊयात आपण. जी इथं रिकामी जागा एक दोन तीन. इट्स नंबर वन हियर इज नंबर टू आणि हियर इज नंबर थ्री अँड वन टू थ्री अँड फोर. आता
सर यस रोहिणी यू कैन स्टार्ट योर वीडियो. सर सांगू का मी नको रोहिणी हॅलो रोहिणी आवाज येतोय. हो सर येतोय. मग काय अडचण आहे सर मी सांगतो ना. चार बराबर आहे. चार बराबर आहे सर. जीओ गो आणि ओ पीईएन ओपन ओपन यांनी तिने सर आणखीन दुसरं कोण मिळाले. अभिनव मला सगळ्या शब्दांचा अर्थ सांग. सर जी ओ गो चार नंबर बारे सांगतोय. जी ओ गो ओ पीईएन ओपन अर्थ मीनिंग ऑफ दिस वर्ड इन मराठी. सर मी सांगू. जी ओ गो म्हणजे जाणे. एक मिनिट हा अरे तुला सांगितलं होतं थांब. ओ पी ई एन ओपन ओपन म्हणजे उघडणे उघडणे. एन एन ई टी नेट नेट म्हणजे जाई. टी ई एन टेन म्हणजे दहा. ओके अरे काय चुकलं का त्याच. नाही सर. ओके ओके वेरी डन अगदी बरोबर. जी ओ गो ओ पी ई एन ओपन एन ई टी अर्थ लागतोय नेट नेट म्हणजे जाळे किंवा जाळे आणि टी ई एन टेन म्हणजे दहा. याच्यामध्ये हा यस महेश जर चौथ्या पर्यायाचे दोन्ही कॉमा काढले तर तिथं ओ आणि शब्द पण होते अर्थपूर्ण शब्द पण तयार होतो. इथं तुम्हाला कॉमा देतीलच असं नाही पण एवढं मात्र नक्की की तिथं स्पेस देते. कारण इथं ते असं देणार नाही तुम्हाला पर्याय ओ एन ई असा पर्याय देणार नाही. ओ थोडी जागा एन थोडी जागा ई स्पेस देऊन तुम्हाला देते. कारण इथं ओ एन ई हा एक अर्थपूर्ण शब्द होतोय पण जर त्यांच्यामध्ये जर एक भिंत उभी केली दरार दोनों में दरार डाल दी बस ओ पासून एन वेगळा ई वेगळा. आता हे अक्षर आहे याला शब्द कुणीच म्हणत नाही. जर मला समजा आता श्रेयाचं नाव लिहायचंय तर मी श्रेय आणि या असं लिहिलं तर याला कोणी पण श्रेयाच म्हणेल. पण मी जर समजा आ इथं र आणि इथं न लिहिलं तर याला आर एन कुणीच म्हणणार नाही. आ अलग र वेगळं न वेगळं हे मुलाचं नाव असूच शकत नाही. हे तीन अक्षर आहे पण हे तीन जेव्हा आपले अक्षर एकत्र आपण जोडू आणि याच्यातला हा दुरावा दूर करू तेव्हा एक अर्थपूर्ण शब्द तयार. शब्द लिखाण करताना ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. आणखी एक काल विद्यार्थ्यांनी अभ्यास तुम्ही काही जणांनी अभ्यास पाठवला पण त्या अक्षरांवर रेषा नाहीत. जे विद्यार्थी अक्षरांवर रेषा दिलेले आहेत अक्षरावरच्या रेषा मात्र जरूर द्या. तुम्ही पुस्तक कोणतेही शोधून काढा मराठी लिखाणाची असं कोणत्या तरी पुस्तकामध्ये लिखित आहे का की त्याच्या डोक्यावर रेष नाही. म्हणून तुम्ही हे जे अगोदर शिरोरेषा ज्या आहेत त्या शिरोरेषा सहित इंग्लिशला गरज नाहीये पण मराठीमध्ये मात्र जोपर्यंत आपण हे रेषा मारत नाही तोपर्यंत त्या अक्षराला सौंदर्य प्राप्त होत नाही. आपलं अक्षर तेव्हाच चांगलं दिसतं जर त्या अक्षरावर व्यवस्थित रेषा असतील. आता काही जणांचं सांगतो मी आता सर विषय निघाला म्हणून
समजा आर्यनला आर्यनचं नाव लिहायचंय तर आर्यन काय करतोय करत नाही बरं फॉर एक्झाम्पल नाही तर तुम्ही सर आर्यन असं करतो का नाही फॉर एक्झाम्पल एक तर पहिला शब्द पहिला अक्षर किंवा शेवटचा अक्षर कुठंतरी खाऊन टाकतो नाही आपल्याला पूर्ण अक्षरावर पूर्ण शब्दावर द्यायचे तर आपल्याला दुसरा शब्द वाचताना तोंडीतला गॅप पडेल म्हणून कुणाचंच नाव घेत नाही मी ज्यांचं समजा कुणाचं असेल त्यांनी किंवा आपल्यापैकी अनेक विद्यार्थी तसे असतील लिखाण करताना तर ती मराठीची सवय आताच लावा स्पीड वाढवण्यात मजा नाही नुसती स्पीड वाढवून फायदा नाही फर्स्ट इम्प्रेशन इज द बेस्ट इम्प्रेशन म्हणतात जेव्हा तुम्ही नवी दहावीचे किंवा बोर्डाचे पेपर आपण देतो आणि त्याचा एखादा निबंध असेल त्या निबंधामध्ये 10 चुका असतील लिखाणाच्या तो तो विचार करणार नाही पण अक्षर खूप सुंदर असेल तर त्या अक्षराला पाहूनच तो एखादा गुण अधिक देतो तुमच्या चुका तो कमी पाहतो खूप छान लिहिले लिखाणाची पद्धत खूप छान आहे मुद्दे सूद मांडलं त्याला मात्र म्हणून फर्स्ट इम्प्रेशन तिथं आहे तुम्ही खूप छान लिहिलंय पण अक्षर रेषात दिल्या नाही थोडं गिचिड बिछिड काढलं ते पाहिल्या पाहिल्याच त्याच्या मनामध्ये वेगळंच होतं त्या ठिकाणी मी असो का तुमचे आई वडील असो का तुमचे शिक्षक असो कोणीही असो अक्षर खराब दिसलं जाऊ द्या ना किती चार मार्काचं प्रश्न का जाऊ द्या एक मार्क देऊन टाक अहो त्याने चार पैकी चार मार्काचं व्यवस्थित लिहिलंय पण एक किंवा दोन मिळतील कारण बॅड इम्प्रेशन का पडलं आपल्या अक्षरामुळे म्हणून अक्षराला दागिना म्हणतात अक्षर हे मोती म्हणतात मोत्यासारखे अक्षर म्हणतात अक्षर हा आपल्यासाठी विद्यार्थ्यांसाठी कारण तुमचा सराव आमच्यापेक्षा खूप अधिक असतो म्हणून तुमचा तो दागिना आहे दागिना फक्त महिलांच्या अंगावर असतो त्याला दागिना म्हणतात किंवा माझ्या हातामध्ये तुमच्या हातामध्ये किंवा आईबाबाच्या हातामध्ये अंगठी असते त्यालाच दागिना म्हणतात नाही आपल्या जवळ दागिना सर्वात मोठा दागिना आहे तो म्हणजे आपल्याला अक्षर तेही मोत्यासारखं अक्षर ते आपलं लक्षात ठेव फार फार त्याचा फायदा आपल्याला या ठिकाणी या पझलच्या बाबतीमध्ये आता फक्त तुम्हाला स्वतःला जेव्हा पझल्स तयार करायचे तुमची वोकॅबलरी पक्की आहे तुम्हाला 50, 100, 200, 500 शब्द येतात तर सर मी कसं करू आता त्याचा सोपा उपाय तुम्हाला सांग मी तुम्हाला जास्तीत जास्त प्रत्येक वेळेस प्रश्न निर्मितीकडे नेतो कारण तुम्ही प्रश्न आता स्वतः तयार करत आहात स्वतः चाचण्या करत आहात त्याच्यामुळं आपल्याला त्याचा फार मोठा उपयोग होणार त्याच्यासाठीच काल आपल्यासोबत मागच्या वेळेस जोडलेले बादशाह साहेब त्यांनी काल कॉल केला होता आणि त्यांनी खूप मोठं काम दिलेलं आणि ते तुमच्यासाठी फार महत्वाचं आहे काय ते नंतर आपल्या आयटीच्या तासिकेमध्ये मी तुम्हाला सांगेन काय तयार करायचं समजा मला 10 शब्द येतात कोणते 10 असतील मला ते 10 शब्द येतात आपण आपल्या अगोदर ते 10 शब्द लिहून घ्यायचे जे मला पक्के आहेत गोकमपट्टीचे नकोय मला 10-12 शब्द येतात 2 अक्षरी 3 अक्षरी 4 अक्षरी असे गट करा एकाच पानावर इथं 2, 3, 4 आणि 4 पेक्षा मोठे एकाच किंवा 2 पानावर पूर्ण फुल पेज दोन्ही पानांचं मिळून 2, 3, 4, 5 आणि 5 पेक्षा मोठे असे काही शब्दांची तुम्ही यादी तयार करा ही यादी तयार करण्यासाठी तुम्ही तुमच्याच पुस्तकातील त्या ठिकाणी तुम्हाला जो गार्डन ऑफ वर्ड्स दिलेला असते त्याची मदत घेऊ शकता पण त्यातले आपल्याला कोणते कोणते लक्षात आहेत ते पण आपण लक्षात ठेवायचे फॉर एक्झाम्पल समजा मला ABCD पासून चाललोय आपण ए पासून 2 शब्द नाही B C D E D वरचा आहे डू फक्त एकच लक्षात ठेवायचं याच्यामध्ये सर ROHIN रोहिणी 6 अक्षरी शब्द आहे MAHESH सर आहे नाही कुणाचंही नाव घेऊ नका नाव जर घेत बसल्या तर तुम्हाला ते शब्द काय ते वैस्पुरी होणार आहे नावं नको मिनिंगफुल वर्ड्स ज्याचा इंग्रजीमध्ये वेगळा मराठीमध्ये वेगळा अर्थ आहे ते शब्द त्याला इंग्रजीत वेगळं म्हणतात इंग्रजीतलं काहीतरी नाव आहे त्याला मराठीत काहीतरी आहे असे शब्द तुम्ही शोधून काढा तुमच्याकडे आहेत ते अगोदर काढा तू आपल्याकडे पोटलीमध्ये भरलेले आहे सगळ्यांच्या सगळ्यांकडे खूप मोठी पोटली आहे आता इंग्लिशच्या अभ्यासाला तुम्हाला जर थोडं थोडं बोलायचं जस्ट सिम्पली 2-2, 3-3 शब्दांची वाक्य बोलायचे तर हे का 2 अक्षरी सापडला
नंतर गो सापडला. सांगा एखादा दोन अक्षरी शब्द तुमच्या कुठलीतला. एन ओ नो. नो ओके. मी सांगा म्हणाल तुम्ही नो म्हणायला. Yes, very good. So, TO2. Two, yes. IS. Yes, yes, yes. IS is. IT. Yes. I am. आता तीन अक्षरी कडे जाऊयात. सर एन प्रत्येकाला मी प्रत्येकाला विचारेन. आणि रोहिणी मी प्रत्येकाला विचारेन. प्रत्येकाने आता ज्याचं नाव घेतलं त्यांनी तीन अक्षरी एक, चार अक्षरी एक, पाच अक्षरी एक शब्द सांगायचे. तिने सांगायचे. एखादा समजा एखादा आडला तर हरकत नाही. म्हणजे त्यासाठी तुमचा शब्द तुमच्या वहीवर तयार पाहिजे. तुम्हाला एखादा मिनिट वेळ असेल, कारण एक जण सांगतो तेव्हा बाकीच्याकडे वेळ असेल. आता मी ज्यांच्याकडे जातोय फक्त त्यांनी सांगायचं. शक्यतो व्हिडिओ चालू करून बोलता आला तर खूप चांगली गोष्ट, नाहीतर तिथे फक्त ब्लॅक आपलं पट्टी दिसेल. तर मी पहिल्यांदा जातोय इकडे 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 समृद्धीकडे. समृद्धी देवगुंडे कारवाडी. आहे तयार? चल प्राची, दुसरी कुणी माईक हात लावू नका तुम्ही. जस्ट वेट अँड वॉच. म्हणजे त्यांना वाटू नये की मला संधी मिळाली नाही म्हणून. यस प्राची यू कॅन. आवाज कमी येतो बेटा. तुला जर कॉल आलेला असेल तर वरती माईकला क्लिक कर. वरती एक व्हॉल्यूमच बटन येत, स्पीकर येत वर. त्या स्पीकरला क्लिक. हा चला ठीक आहे. आवाज थोडासा कमी येतोय. त्यानंतर मी आता जातोय सुमित कडे. यस सुमित. तीन चार पाच. काय लिहू? स्पेलिंग स्पेलिंग साईज सांग. असं गृहित धरा की मला येत नाही, मला तुमच्याकडून स्पेलिंग शिकायचंय. ओके चला. चार अक्षरे सॉफ्ट पटकन. सॉफ्ट. यस ओ एफ टी सॉफ्ट. थांब, दुसरे मध्ये सांगू नका. दुसरे मध्ये कोणी सांगू नका, त्याला सांगू द्या. एस ओ ए पी म्हटलास का पीई म्हटला? एस ओ एफ एफ म्हणलो. हा एफ टी. अच्छा सॉफ्ट. ओके तुझा आवाज फार कमी आहे. मोबाईल दूर आहे का तुझ्यापासून? यस नेक्स्ट. फाईव्ह लेटर. एनी वर्ड स्पीच हॅव फाईव्ह लेटर्स? ओके हरकत नाही चालेल. पण आता विचार करायला सुरुवात करा. मध्ये गडबड नको, त्यालाही विचार करू द्या. ठीक आहे आता आपण जातो आता. हा स्पेलिंग सांग बेटा. T-H-E-R-E. यस this word have five letters. 1 2 3 4 five letters and meaningful word is there. Yes you are right. Then more than five. Itha tumhi
असाही तक्ता करू शकता की ज्याच्यामध्ये पाच पेक्षा अधिक मग ते सहा असतील सात असतील अशी एक यादी असा एक तक्ता तयार ठेवा आणि मग श्रेया थांब सगळ्यात जास्त सर मोबाईल सर येस 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 ते तुम्ही आता स्वतः तयार करा पहा काय मजा येईल आणि पझल धडा तुम्हाला पुस्तकात पाहावा लागेल का मुळीच पाहावा लागणार इतके तुमच्याकडे शब्द तयार होतील आणि तुम्हाला कुणीही शब्द पाठ कर किंवा शब्द लिही म्हणायची गरज पडणार नाही जर तुम्ही या तक्त्याकडे गेलात आणि नुसता तक्ता लिहून फायदा नाही मला डिझाईन करायच्या करा ना काय पण डिझाईन करा ना आपण आपल्या मनाने करा काय पण डिझाईन तुम्हाला जे वाटते ते डिझाईन करा अशी तयार केली अशी तयार केली अशी तयार केली कोणतंही अक्षर सोडून द्या इथं समजा पहिलं अक्षर सोडून दिलंय इथं यन घेतलं इथं के घेतलं के पासून इकडं वाय लिहिलं झालं शब्द तयार वाय दिसतंय ना हो सर दिसतंय काय तयार होईल बरं सर के अर्थ पूर्ण एक शब्द आहे एक अक्षर आहे आय एन के नो म्हणजे शाही हा आय नो की पा कसं वाचलं आपल्याला आय नो की सर एनओ एस सी पण होते आपण बुलेट तेवढंच आता एक अक्षरी दोन अक्षरी तीन अक्षरी चार अक्षरी पाच अक्षरी असंही तुम्ही करू शकता पाहिजे तसे तुम्ही मजले बांधा तुम्हाला मजला जर समजा असा बांधायचा एखादी आपल्या रांगोळीची डिझाईन करायची रांगोळीची डिझाईन करा ही रांगोळीची डिझाईन तुम्हाला वाढवायची तिला वाढवा तुम्हाला काय करायचंय तुम्ही ठरवा पुस्तकात दिलंय म्हणून मला करायचंय नको मला करायचंय पुस्तकात तीनच दिलं होतं मी काय करून ठेवलंय एक दोन तीन चार पाच सहा सात अक्षरी शब्द माझ्याकडे पाहिजे इथून हा चार तीन अक्षरी पाहिजे इथून इकडे इथून पुन्हा इकडे इकडे तुम्ही त्याला वळवू शकता इकून त्याला इकडे वळवू शकता सर याच्यामध्ये सात अक्षरी शब्दापर्यंत होते सर शब्द होतात सर शब्द तुम्ही कितीही मोठं करू शकता तुमचा शब्द संपत्तीचा साठा किती आहे त्याच्यावर आधारित आहे म्हणून तो धडा इतका सोपा आहे पण स्वतःला तुम्हाला ऍक्टिव्हिटी करावी लागेल सुरुवातीला चार आणि पाच अक्षरापर्यंत करा बाकी तन्मयसारख्यांना आवश्यकताच नाही तीन चार अक्षरांची ते किती मोठे करू शकतात तुम्ही परीक्षेला पडलेले प्रश्न तेवढे बाजूला काढून तयार करून तुम्ही करायचं ज्यांची शब्दसंपत्ती जास्त आहे कारण सगळ्यांसाठी एक लेवलचा अभ्यास नसतो कारण जर समजा मी आता फक्त एक गिरवायला शिकवलो शिकत बसलो पण तू माझ्यासोबत जी मुलं आहेत ते त्यांना पुस्तक वाचता येतं आणि मी आता जर त्यांना एक शिकू लागलो तर तो मागे येतो माझ्यासोबत तेच घडलेलं आहे मी स्वतः त्याचा एक शिकार आहे कारण मी जेव्हा वडिलांसोबत त्यांच्यासोबत होतो साहेब असा जमशेदपूर टाटानगर त्यावेळेस तिथं मला ते वडील इंग्रजीचं पुस्तक द्यायचे इंग्रजी उतारे द्यायचे त्याचं हिंदीत करायचं आणि हिंदीत बोलायचं त्यांच्या मेजर सोबत हिंदी आणि इंग्रजी दोनच लँग्वेज चौथीला असताना त्यांच्या अधिकाऱ्यांसोबत मेजर सोबत इंग्रजी बोलता येतो आणि जेव्हा गावात आलो नाव टाकलं तिसरीला पाचवीला गेलो तेव्हा एबीसीडी सुरू झाली हे खूप मोठे दुर्दैव त्या ठिकाणी मग तिथं इंग्रजी बोलत होतो अधिकाऱ्यांसोबत आणि इकडे आल्यावर एबीसीडी सुरू झाली म्हणून तुम्ही तेच करायचं आपल्याला आता सरळ सांगितलं हे मला येते मग मला याच्या पुढे काय करताय तुम्ही त्याच्या पुढचे प्रश्न तयार करा प्रश्नपत्रिकेमध्ये पडलेले प्रश्न शोधून काढा की आतापर्यंतच्या दहा पेपरमध्ये किंवा पाच परीक्षेमध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न पडले प्रश्न प्रकार शोधून काढा आणि ते तयार करा ते सोडवा ते तुमच्यासाठीचं टार्गेट असेल परंतु ज्यांना हे धडाच काय असतो त्यासाठी इथं आवत आहोत म्हणून एखाद्याला वाटू शकतं सर हे तर हे हेअर देअर सर आमच्यासाठी काहीच नाही सर यस तुमच्यासाठी नाहीये
पण त्यातल्या काही जे क्ल्यू आहे काही ट्रिक्स त्या वापरा आणि पुढे जा. यांच्यासोबत बसू नका तुम्ही, नाही तर तुम्ही सुद्धा मागे या. होऊ शकत माझा स्वतःचा अनुभव तुम्ही सांगा, म्हणून तुम्ही इथं नाही थांबायचं. याच्या पुढे माझं काय आहे, फर्स्ट माय टार्गेट, फर्स्ट माय एम, एम कडे चला तुम्ही. बाकीच्यांना आता पाया, आता पाया भरायचा आहे, त्यांच्या पायाकडून चलू आपण. त्यांना पाया भरू, त्यांचे पिल्लर उभे करू, इटीचं बांधकाम करू, होईल तिथपर्यंत त्यांना स्लॅब पर्यंत घेऊन जाऊ. पण तुमचं लेंटर सुद्धा झालेलं आहे, तुम्हाला फक्त स्लॅब टाकायचं, स्लॅबचं काम तुम्ही सुरू करा. तुम्ही पायाकडे आता विचार करू नका, तुमचा पाया ज्यांचा पक्का आहे त्यांनी पुढील सुरू करा. मग आता आता मी प्रश्न दुसऱ्या विद्यार्थ्याकडे जातोय. समृद्धी सांगायची इच्छा होती त्याची, समृद्धी आहे का गेली होते? हा समृद्धी आहे, समृद्धी भरली नाही कधी. हा या समृद्धी मला तीन अक्षरी, एक चार अक्षरी, एक पाच अक्षरी, एक शब्द सांगायचे. यस, चार अक्षरी, म्हणून मी म्हणलं तुम्हाला आता तुम्हाला वेळ आहे दुसऱ्यासोबत बोलतो तोपर्यंत लिहून ठेवा पटापट. सर मी समृद्धीने ओके लाय. चला पुढे पाचवा, सॉरी पाच अक्षरी, फाईव्ह लेटर वर्ड. ए डबल पी एल ई, A P P L E. Okay, you're right. These three words. Yes, Mahesh, you can. After yes. Mahesh. Sir, Rohini. Yes. हाँ ये तो सांग रहा. Yes, H E she. Yes. आर्थ अपन सांग रहा मुझे इतना ना तो आर्थ अपन माइंड कोई. She मंजे ती. Yes. S T O P stop मंजे थमने. Yes. आणि S T A R T start म्हणजे सुरुवात. Yes. मी सांगू मी नाव घेतलेलं आता कोण सांगणार आहे ते पुढे. याच्यानंतर तसं तर रोहिणीसाठी होत. स्टॉप थांबा आणि थांबणे दोन्ही आहेत. बस स्टॉप, बस थांबा, म्हणजे स्टॉप तो वेगळा आणि प्लीज स्टॉप जस्ट स्टॉप म्हणजे तो थांबण्यासाठी विनंती करणं ते स्टॉप करत. ओके स्टेशन साठी स्टॉप वापरलं जात. यस रोहिणी आर यू रेडी? ओके अभिनव, अभिनव सांगितलं का तू अगोदर? नाही सुमित ने सांगितलं. ओके अभिनव, आफ्टर अभिनव करण वाघमोडे. पी आय एन पिन. यस. एम यू टी ई म्यूट. Yes, it's very useful and very darrocha shabd apla. Yes, mute and unmute. Yes, okay. S-H-A-R-E, sure. S-H-A-R-E, sure. Yes, hafu da titla shabd. Good. Sir, maya sabat akshara. Bad, bad. Thik hai bada. Okay. Tila ayaku de vyavasthit. Ani tila jasa jamte tasa kai akshara vagare tira nihayla va? Sir, tila bandhan taku nako kutla. Fakt tila ayaku de. आणि एखादा शब्द तिला दिसला की तुझ्यासोबत तू लिहिलेला असला आता दोन अक्षरी तीन अक्षरी हळूच तिला लिहायला सांग, तिला जास्त सांग म्हणजे हे करू नको. ओके यस नाव मास्टर करण मी सांगू. यस करण. सर तीन अक्षरी बी ए टी. बी ए टी. चार अक्षरी एम ओ आर ई. गच्चीवर असेल तर व्हिडिओ चालू करणार तुला. चार अक्षरी मोर म्हणजे नेमकी. पाच अक्षर झेब्रा. झेड ई बी आर ए. झेड ई बी आर ए झेब्रा. ओके आणि मोर म्हणजे एलिफंट किंवा पार्टिसिपेट. यस नाउ श्रेया. यस 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 श्रेया. Are you ready? Sir, me sangu. After Shreya. After Shreya. Are you ready? Yes, Shreya. First. Bala sir, sangu.
Yes, I am. 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 सर तीन अक्षरीच्या जागी चार अक्षरी शब्द सांगली हे महत्त्वाचं आहे. आपल्या सोबतचा मित्र काय सांगतोय याच्याकडे जर आपलं लक्ष नसेल तर तू सांगतोय त्याच्याकडे दुसरे लक्ष देणारच नाही. मला जर त्याचं कीर्तन ऐकावं तर तुमचं कीर्तन कोण ऐकेल? आपण दुसऱ्याच्या घरी कामाला गेलो तर ते आपल्या घरी लग्नाला कामाला येतील नाही ते येणार नाही. ते दरवाजा लावून मस्त टीव्ही लावून पाहत बसत सांगायला सर. मग तिथं आपल्याला तीनच आहे सगळे तीन आहे तीन चार कड्यामध्ये चार बसल कसा तिथं नाही बसणार तो ठेवू देणार नाही. सर बी आय जी बिग म्हणजे मोठा. ओके म्हणजे जहाज. चार झालेले हे आय जी एच टी नाईट म्हणजे रात्र. ओके आता आलेला आहे. यस आर यू रेडी? जस्ट वेट वेट मी सांगतोय तुझ्याकडे येतोय मी. एक मिनिट हा प्रोजेक्ट तुझ्याकडे येतोय मी. आर्यनच्या नंतर तू सांग. यस आर्यन मी सर. एक मिनिट नाऊ आर्यन मी सांगू. जस्ट वेट एक मिनिट बेटा आता आर्यनचा नंबर आहे. सर एक छोटी ये छोटी हॉट. अर्थात व्हाट द मीनिंग ऑफ हॉट? हॉट मीनिंग सर मी तो सर गरम. सर गरम नहीं गरम ओनली गरम. हॉट मीन्स गरम नॉट सर गरम. ओके देन आर्यन नेक्स्ट वर्ड सर डब्ल्यू एट वॉच मिलिंग. डब्ल्यू ए टी सी एच. यस यस यू आर राइट नाउ और पेज वॉच नाउ. आता मी जातोय छोटा दीदीचा आवाज आला होता मला बहुतेक तन्मयी कडून. सांगतो सर एम ए टी मॅट. एम ए टी मॅट सी ओ ए टी गोट सी एच आय एल एल चिल. आणि पुढचं पण सांगतो सी ए टी कॅट सी ओ ए टी गोट आणि एस एच आय आर तन्मय. जस्ट वेट स्टॉप वेट अँड वॉच. First you say me what is the meaning of mat. Mat manje chatai. Yes. Then goat manje bakri. Yes. And chill manje chi. Janjanit. Now chill manje ani chili. Chili manje mirchi ani he chill manje aram kiwa janjanit. मी थोडस अभिनवकडे जातोय मुद्दा. मग गोटचा संबंध अभिनव सोबत फार महत्वाचा आहे. बरं यस अभिनव बरोबर आहे का? सर गोट म्हणजे शेळी. हो तुझ्या ओळखीच आहे ना. हो कारण तुमच्याकडे गोट फॉर्म आहे. सोया हा बघा वन नाईन मेन सांगू. ओके ठीक आहे चला आता आपण सुमित कडे झालो तर महेश झालेला आहे. अनुराग यस सर श्रीनिवास घुगे मे. श्रीनिवास घुगे आवाज व्यवस्थित आला नाही बेटा माझ्यापर्यंत. श्रीनिवास घुगे. हा हा अच्छा 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 बरोबर बर 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 हा अच्छा अच्छा दोघं एकत्र आहेत. ओके ठीक आहे ठीक आहे. सुमित आणि श्रीनिवास ओके यस श्रीनिवास सांग मला. ठीक आहे काय आपण श्रीनिवासच्या नंतर मी जयदेवकडे जाणार आहे. जयदेव तुझे शब्द तयार ठेव.
आपोआप तुमच्याकडे सारखा वाढतोय. शब्द तुम्ही लिहिले असतील 100% म्हणून मी दोन पासून आता शब्द कमी करतोय. दोनचे काही शब्द कमी करतोय, ते तीनचे पण कमी करतोय. लिहिले असतील असं करून. सर व्हिडिओ कसं काय चालू होत नाही? सर सर आमचा भी व्हिडिओ चालू होत नाही. एक मिनिट थांबा मग. आता कोण बघा, मी सुमितला संधी देतोय. सुमित एक मिनिट हा बघूया आता चालू होतोय का. बघ बरं सुमित तुझा व्हिडिओ चालू होतो का? मला विचारणार झाले. आता श्रीनिवास बोलेल. दोन अक्षरी, टू लेटर वर्ड. दोन अक्षरी ही. ओके, मीन्स फॉर द मीनिंग ऑफ ही. पुन्हा यू एस ई यूज. यूज ओके, मीनिंग सांगत राहा. मराठी मधला अर्थ पण सांगत राहा इतरांना. यूज म्हणजे वापरणे. हा म्हणजे लागले त्याचा अर्थ पण लिहून घेतील. आपोआप किती पाहा तुम्हाला न म्हणता किंवा पाठांतर करा म्हणायची गरज नाही. आपोआप तुमच्या याच्यातून दोन अक्षरी, तीन अक्षरी, चार अक्षरी तुमचं लिखाण होईल आणि किती मोठे पजल्स तुम्ही करू शकाल, किती तरी करू शकाल. यस नाही. फोन नंबर एल ई ए व्ही ई. ल्यू म्हणजे बाहेर पडणे. आता येत हाऊ मेनी लेटर्स इन दिस वर्ड. पाच अक्षरी. काउंट. वन टू फाईव्ह अक्षरी आहेत. मग इथं जमेल का? सर येलो एनजी लॉन्ग म्हणजे दूर. ओके, चारच्या घरात तो नाही बसणार. एलओ एनजी लॉन्ग. ओके अँड देन वी कॅन राईट इन दिस फाईव्ह लेटर वर्ड हाऊस ज्याला त्याच्या घरात पाठवून. ओके ठीक आहे. याच्यानंतर जयदेव प्रत्येकाचे घेणार आहे. मी काळजी करू. प्रत्येकाला घेणार आहे. मी वेळ लागला तरी हरकत नाही. जयदेव तुझा व्हिडिओ चालू करू शकतो. सर याचाय हाय. ओके, मोबाईल मधला सगळ्यात महत्वाचा शब्द हा आहे. ओके देन थ्री लेटर वर्ड. सर ए डबल एल ऑन. ऑन म्हणजे सर्व. हे बघा आता दुसरा नको आहे त्यांना सांगतोय. आता नाव फक्त आणि फक्त आता जयदेव सांगेल. ओके थ्री लेटर वर्ड ए डबल एल. सर ऑल. ओके ऑल. ऑल मीन्स सर्व. सर्व. ओके देन फोर लेटर वर्ड. नियर. सर नियर. नियर. यस नियर. नियर मीन जवळ. सर यस. ब्लॅकबोर्ड आणि मी आम्ही दोघं दोघं जवळ आहोत म्हणजे इथं नियरचा वापर. ओके देन सर ब्लॅक. ब्लॅक ब्लॅक. स्पेलिंग मला येत नाही. बी एल ए सी. मीनिंग सर ब्लॅक म्हणजे काळा. काळा. ओके यस. हाय ऑल नियर ब्लॅक. ओके व्हेरी गुड. देन आता मी जातोय. हा तर जे राहील ज्याने सांगितले त्याने नको. दुर्गेश्वरी राहिलेली आहे. यस दुर्गेश्वरी. सर मी तन्वी. ओके तन्वी. यस कंटिन्यू. सर एम वाय माय. Yes. C-U-T, cut. Meaning, what's the meaning of cut my word? Cut manje kapne. This? My manje me. No. Something wrong. Sir, me sangu. Me sangu, sir. My manje maje. My manje maza. Maje. My chalk. My shirt. My blackboard. My mobile. माय कॉम्प्युटर. मी कॉम्प्युटर नाही. माझा माझी माझी. ओके देन थ्री लेटर वर्ड. सी यू टी कट म्हणजे कापणे. ओके सी सी एच आर सी एच ए आर टी चार्ट.
हाउ मेनी लेटर्स चार फोर एंड सी एच ए आर टी इन दिस वर्ड हाउ मेनी लेटर्स सी ओ ए टी ओके सी ओ ए टी ओके कोट 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 मीन कोट म्हणजे अंगात घालण्याचं आहे ओके ठीक आहे चला फाइव एल आय जी एच टी साउंड अँड मीनिंग व्हाट द साउंड ऑफ दिस वर्ड अँड व्हाट द मीनिंग ऑफ दिस वर्ड लाइट अँड लाइट मीन्स बल्ब नो प्रकाश प्रकाश यस यस देन आता आपल्यासोबत जे राहिलेत ते प्राची तुझी तयारी आहे का कोणाची तयारी पटकन सांगा जो राहिलाय तोच माझी सर मी सर मी अजून तुम्ही झाले ना मी झालेल्याने सांगायचं नाही सर गणेश यस यस सर सर मी एक मिनिट हा आता गणेश सांगणार आहे नाही प्रत्येकाचे घेणार आहे मी म्हणजे पहा किती शब्द होणार आहेत आपल्याकडे हा या यस गणेश व्हिडिओ ऑन करू सर यस गणेश हा एक मिनिट तुला व्हिडिओ होतो का बस चालू नसेल तर तुला परवानगी देतो मी यस नाऊ यू कॅन स्टार्ट युअर व्हिडिओ सर यस टू लेटर वर्ड्स देन थ्री देन फोर देन फाइव सर टू टू ओके टू म्हणजे ला टू म्हणजे ला सर थ्री लेटर टी अँड टेन टेन म्हणजे दहा ओके टी अँड टेन टेन म्हणजे दहा यस यस कम्प्लीटेड Now, four letter words. S A M E small. Yes. Sir, small sir, get the word. Spelling sample. S A M E. S A M E nahi. Yes, S A M E. S-A-M is same. Same on the sarkha. Okay. Small. Small means chota. Small. Yes. I have a small piece of chalk. It's small. Yes. Small means? Chota. Chota kiwa lahan. Okay. Lahan. Okay. Now, ata kon raayalela hai? Kuna to sangai sa raayale bara? आता कोण विद्यार्थी नाही डबल नको सध्या एकेरीत होऊ द्या व्यंकटेश तुझी तयारी आहे का झाले का तुझे समर्थ हाके सर मी सांगू तुझे झाले ना महेश सर झालं सगळ्याच हा झालेले नको डबल सध्याला नको आहे अनुराग तुझे झाले का अनुराग राहिला बहुतांशी दुर्गेश्वरी आणि व्यंकटेश सर अनुराग राहिला काय शब्द बर मेसेज आवाज येत नव्हता त्याच्यामुळे प्राची एक राहिलेली आहे आणि त्याच्यानंतर मला वाटत एक समर्थ हाके जस्ट जॉईन झालेला आहे उशिरा जॉईन झाला बोलते आणि व्यंकटेश सांगतोस का येत असेल सांगू शकता नसेल तर हरकत नाही असे हे वेगवेगळे शब्द म्हणजे इंग्रजी शब्द आपल्याला पाठांतर करायचे असतील तर फक्त नुसते लिहून 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 शब्द लिहिला उच्चार लिहिला अर्थ लिहिला शब्द लिहिला उच्चार लिहिला अर्थ लिहिला म्हणजेच पाठ होतात असं नाही तो शब्द लिहिल्यानंतर तो आपल्या किती जवळचा आपल्याला वाटतो तर पाठवतो मला जर ती गोष्ट ती घटना किंवा काहीतरी आपल्याला जवळच वाटत असेल अरे या असं होय तर आपण त्याच्याकडे जास्त जाऊ
मग याचा वापर लक्षात घ्या. अगोदर दोन अक्षरी, तीन अक्षरी, चार अक्षरी असा स्वतःचा प्रवास सुरू करा. तिसरी दुसरी पासूनचं पुस्तक घ्या इंग्लिशचं. तुमच्या गल्लीमध्ये प्रत्येकाच्या गावामध्ये दुसरी पासूनचे पहिली पासूनचे विद्यार्थी आहेत. मग दुसरीच्या पुस्तकामध्ये गार्डन ऑफ वर्ड्स मध्ये काय दिलंय, तिसरीच्या पुस्तकामध्ये गार्डन ऑफ वर्ड्स काय आहेत, चौथीच्या पुस्तकामध्ये गार्डन ऑफ वर्ड्स काय, हे जर तुम्ही फक्त दुसरी तिसरी चौथीच्या इंग्रजीच्या पुस्तकातले गार्डन ऑफ वर्ड्स जर बाजूला काढले तुमच्यासाठी तर खूप छान, कारण तुम्ही सगळे मोबाईलचा वापर करणार आहात. आपल्या गावातल्या गल्लीतल्या त्या विद्यार्थ्यांची पुस्तकं घ्या, फक्त अर्धा तास पुस्तक घ्या फक्त त्यांचं, पुन्हा काय अर्ध्या तासामध्ये एक काम करा, जिथं जिथं गार्डन ऑफ वर्ड्स आहे त्या पानाचे मोबाईलमध्ये फोटो घ्या, क्लिअर फोटो घ्या, क्रॉप करा व्यवस्थित आणि छानपैकी तुमचं तुमच्यासाठी पीडीएफ तयार ठेवा. दिस पीडीएफ फॉर मी, फॉर माय सेल्फ, माझ्यासाठी, उपकार म्हणून कुणासाठी नको. मला दुसरीला कोणते शब्द होते, तिसरीला कोणते शब्द होते, चौथीला कोणते शब्द होते आणि आज मला पाचवीला कोणते पाहिजे, याच पीडीएफ फक्त मोबाईलमध्ये फोटो काढा, छानपैकी त्याला क्रॉप करा आणि त्या गार्डन ऑफ वर्ड्स नावाचं तुमचं पीडीएफ तुमच्यासाठी तयार आहे आणि मग बघा तुम्हाला किती प्रमाणात शब्दांचं त्या ठिकाणी भांडार तुमच्याकडे होईल. त्यातले अर्धे शब्द सहज पाठ झालेले असतील तुम्हाला सहज, पण आता जर विचारलं तुला 100 शब्द येतात का, नाही सर 100 काही येईना. लिहायला बसलं अरे हे माझ्या ओळखीचं आहे, हे पण मला माहित आहे, हे पण मला, असं करत करत तुमची यादी 100 कधी गेली तुम्हालाच कळणार नाही. म्हणून या पद्धतीनं जा, इतरांपेक्षा थोडीशी पद्धत वेगळी राहते माझी, पटली त्याचा वापर करा. मुळात कुणालाच कोणतं बंधन नाही, ना माझ्या शाळेतल्या मुलांना सुद्धा त्याचं बंधन. एक मार्ग सांगतोय त्या मार्गाने आपल्याला जमते का, किंवा एखादा तुमचा मार्ग सोपा असेल, काही जणांना घोकंपट्टीचा सोपा वाटतो तो वापरा, बंधन नाही. पण चिरकाल लक्षात ठेवायचं असेल तर पद्धत वेगळी वापरावी लागते, त्याचा मी थोडासा विचार करतो, जे मी स्वतः वापरलेत काही प्रयोग केलेत ते सांगण्याचा प्रयत्न करतो. पण कृती मला करायची, तुम्हाला करायची, मला कोणतं योग्य वाटतंय ते तुम्हीच निवडायचं. मी जर म्हटलं नाही नाही करायची भाजी खूप छान असते खालीच पाहिजे, नाही खाणार पटकन कोणी नाही, पण डॉक्टरनं सांगितलं नाही नाही तुम्हाला थोडस पथ्य पाळावं लागेल आणि तुम्हाला 2 टाइम सकाळी कारल्याचा ज्यूस घ्यावा लागेल आणि संध्याकाळी कारल्याची भाजी खाऊ, ना इलाजानच का होईना आपण खायला सुरुवात करेल आणि ना इलाजान करता करता त्याची आवड कधी होऊन जाईल तेच आपल्याला पत्ता लागेल आणि मग ती कारल्याची भाजी आपल्या खूप आवडीची बनून बसते. तशा पद्धतीनं चालायचं, थोडस कारलं कडू राहील असेलही आपण आपल्यासाठी काय वापर करायचा तो प्रयत्न करा, नक्कीच यश तुमची वाट पाहते. यश त्यांचीच वाट पाहते जो प्रयत्न करून पुढे येण्याचा प्रयत्न करतो. नुसतेच मी श्रीमंत आहे, माझ्याकडे सगळं आहे, माझ्याकडे ढेर सारी किताबे आहे, नाही ना. आपण पाहिलं असेल खूप उदाहरण आहे की ज्यांच्याकडे काहीच नाही, माळावर रेंज नाहीत, माळावर जाऊन त्या भावानं घर बांधून म्हणजे झोपडी बांधून दिली, तिथं बसून ती मुलगी एमपीएससीची परीक्षा पास. आपल्याकडे खूप साहित्य आहे म्हणजे मी खूप आहे, नाही काही आवश्यकता नाही, काहीच नसताना सगळं करताय. म्हणून प्रयत्न करा, म्हणून म्हणतोय यश त्यांचीच वाट पाहतं जो प्रयत्न करून पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. नुसतं प्रयत्नही नकोय, नुसता प्रयत्न म्हणलं तर मी लिहिण्याचा प्रयत्न करतोय, मी वाचण्याचा प्रयत्न करतोय, पण मी 2 अक्षरी शब्दाचा प्रयत्न करून 3 अक्षरीकडे जाण्याचा प्रयत्न करतो. 3 अक्षरी शब्द आता मला जमतायत, 3 अक्षरीचा मी प्रयत्न केला होता, आता मी 4चा प्रयत्न करतोय. प्रयत्नाकडून प्रयत्नाकडे जा तर तुमच्यासाठी यश नक्कीच वाढणार. अँड आम्ही सर्वांच्याच, कोणी शिक्षक पालक सगळ्यांच्याच बेस्ट विशेष नेहमीच तुमच्या सोबत आहेत. सो थांबूयात, नक्की प्रयत्न करा, भेटूयात.